हरिओम श्रीराम अवज्ञ. माझे नाव पुनमीरा साजने, दुधगाव उपासना केंद्र, जिल्हा सांगली. माझा अनुभव म्हणजे माझी धाकटी बहीण डिलेवरी झाली होती, म्हणजे बाळ पोटात शी केलं होतं आणि लगेचच तिला सिझरला घ्यायला लागलं. आणि मग सरांनी सांगितलं की बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं. मग मी होते एक तर हॉस्पिटलमध्ये, मी होते, माझी मम्मी, काकी वगैरे सगळेजणच होतो. आणि पहिला दिवस काय झालं आणि दुसऱ्या दिवशी पण काय झालं नाही. आणि तिसऱ्या दिवशी माझं संध्याकाळी ना बाळाला ताप पण आलं आणि त्या बाळाला श्वासोश्वास वगैरे घ्यायला जरा त्रास व्हायला लागलं. आणि ते बाळाला मग आम्ही ॲडमिट केलं. पण ते बाळ इतकी सिरियस होतं, इतकी सिरियस होतं ते बाळ, अगदी म्हणजे असं त्याला श्वासोश्वास करता येत नव्हतं, त्याला शुगर कमी पडलं होतं, त्याला काळळी दिसत होतं. त्याला म्हणजे सरांनी त्या बाळाची गॅरंटी सुद्धा दिली नव्हती. मिरजेला आम्ही माळी हॉस्पिटल, जीवनमाळी हॉस्पिटलमध्ये बाळा ॲडमिट केलं. बाळा 18 दिवस ॲडमिट होतं आणि त्या बाळाला आणि आईचं दूध सुद्धा पचत नव्हतं. आई एकीकडं, बाळा एकीकडं, आणि मेन म्हणजे कोरोनाचा कोविड होतं त्यावेळेला, इतकी म्हणजे भीतीचं वातावरण सगळं होतं ना. आणि त्या बाळाला आईचं दूध सुद्धा पचायला झालं, त्या बाळाला सगळं उलट्या उलट्या व्हायला लागल्या. आणि मग ते सरांनी बोलून घेतलं त्या बाळांच्या वडिलाला, म्हणजे आमच्या भाऊजीने वगैरे बोलून घेतले आणि सांगितले की माझ्याकडे आता शेवटचं एकच अँटीबायोटिक आहे, म्हणजे आहे औषध, ते मी देऊन घेणार. ते म्हणजे बाळाला सूट झालं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला बाळाला पुढं कोल्हापूरला पुण्याला वगैरे असं न्यायला म्हणून सांगितले. आणि माझी बहीण म्हणजे इतकी, माझी बहीण, माझे वडील इतकी, माझे बापूंच्या परिवार आहेत. मला वाटते आता 17-18 वर्षापासून आमचं आम्ही बापू परिवार आहोत सगळेजण. आणि इतकी मनापासून माझी बहीण बा म्हणजे रामरक्षा, गोरकोष्ठधरण, हनुमान चालीसा इतकी म्हणजे पठन केली ना. आणि ते बाळ अगदी म्हणजे व्यवस्थित ठणठणीत आहे आता. हा मोठा अनुभव आहे माझा. हरिओम श्रीराम अवज्ञ.